अकोली जहागीर येथील अंबादास महाराज यांच्या भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन अमरावती शहरातील सुरेश घायसुंदर यांच्याकडे करण्यात आला. याकरिता अजय चव्हाण सुरेश घायसुंदर यांना भेटले. त्यांच्यासोबत अन्य भजन मंडळीही सुरेश घायसुंदर यांच्याकडे आले होते. दरम्यान प्रसाद वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला. त्यावेळी प्रसादात भजनी मंडळांना चहा पाण्यासह पेट्रोल देण्यात आलं. प्रसाद सेवन केल्याच्या काही वेळानंतर भजनी मंडळातील अजय चव्हाणसह अन्य 5 जणांना उलटी व मळमळीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना तत्काळ दर्यापुरातील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आला. मात्र अजय चव्हाणची प्रकृती गंभीर असल्याचं पाहून त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेची माहिती इरविन पोलीस चौकीला देण्यात आली. या माहितीवरून सहायक पोलीस निरीक्षक गणेश कावरे यांनी अजय चव्हाण यांचं बयान नोंदविलं. त्यावेळी भजनाच्या कार्यक्रमादरम्यान चहा पाणी आणि पेट्रोल देण्यात आल्याचं अजय यांनी पोलिसांना सांगितलं. उंडे गावामध्ये गोपाल घायसुंदर यांच्या घरी आपलं संभाजी महाराज आले होते. त्यांनी सांगितलं आम्हाला आमच्या इथं भजन करा. 3-4 भजन झाले. त्यानंतर चहा बोलवला. चहा बोलवल्यानंतर त्यांनी पेट्रोल चहा आणि पाणी मिक्स करून आम्हाला पाजलं. त्याच्यानंतर मला 7 गिलास पाजलं. पाजल्यानंतर मला कसं तरीच वाटलं, माझं शरीर माझ्या हातापर्यंत नव्हतं. घरी गेलो आणि बेशुद्ध पडलो. आई वडिलांना मला विचारलं का रे का झालं. तर मी सांगितलं आई वडिलाला की बाबा तुझे बाबाला सांगितलं मी की बाबा माझी प्रवृत्ती ठीक नाही आहे. बाबांना सांगितलं उचललं आणि दवाखान्यामध्ये नेलं सुरेश पांडेचे. तर सुरेश पांडेने म्हटलं की तू दर्यापूरला घेऊन जा. दर्यापूरला पण घेतलं नाही. आता अमरावतीला आलो. ट्रीटमेंट चालू आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. विदर्भ न्यूज अमरावती.